मायबापहो मनामध्ये काही न ठेवता आपल्या लेकरासारखं तुम्ही प्रेम लावलं. मग सर्वांना जोडून आमचे त्या ठिकाणी क्षमा आहे. कोणी मनामध्ये काही ठेवू नका, नाहीतर माझा देव मलाही क्षमा करणार नाही. सर्वांना या ठिकाणी मी क्षमा मागतो. आता आपल्याला शिदोरी बनवायची आहे. प्रत्येक गावातल्या काही दोन दोन बाया तुझा संग्रह करीत गेलो, त्या वस्तूची देखरेख करता करता मरत गेलो. हा प्रसव याही जन्मी उभा ठाकणार आहे. माझे अनुसरण, माझा उपदेश भंगणार आहे, तरी कृपा कटाक्ष करून माझ्या आलंबन वृत्तीचा नाश करावा. ही आलंबन वृत्ती आहे आणि या आपल्याला जडलेल्या आलिंबन वृत्तीमुळेही कारण परमेश्वर सोडून आपण या पदार्थाच्या पैशाच्या पाठीमागे लागतो. त्यामुळे परमेश्वर आपल्यापासून दूर होत जातो. तर आपल्याला देवाने सांगितलं, सकळही संपत्ती या असंपत्ती ही नाश पावणारी आहे, आपल्याजवळ न टिकणारी आहे. जीवाची परमेश्वर संपत्ती आहे आणि त्या संपत्तीला प्राप्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे विधी लिहिले असतात. म्हणून आपला जो आलंबन दोष आहे तो दोषही आपला केला पाहिजे. म्हणूनही आपण देवाला प्रार्थना करा, साधू संतांना प्रार्थना करा. चढल्याशिवाय काही भेटत नाही बर. आई आपल्या लेकराला चढल्याशिवाय सुद्धा दूध पाजत नाही. सगळ्यात मोठा अभिषेक हा आहे. आपण दही दुधाने देवाला स्नान घालतो, देवाला त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत त्या अश्रूंनी खऱ्या अर्थानं देवाला अभिषेक करा. दूध हे सगळ्यात मोठा अभिषेक असणार आहे. कुठा Bye.
गोपाल कृष्ण महाराज की जय।